नमस्कार, रजनीस किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत अतिशय झटकन होणारी चमचमीत अशी तोंडल्याची भाजी. यासाठी लागणारं साहित्य: तोंडल्याच्या फोडी, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून चिरून घेतलेला गूळ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, 1 टेबलस्पून दाण्याचं कूट. त्याबरोबरच आपल्याला लागेल तेल 2 ते 3 टेबलस्पून, हिंग, हळद, मोहरी, काळा किंवा गोडा मसाला आणि लाल तिखट. मी तुम्हाला तोंडली आता चिरून दाखवते. ही तोंडल्याची जी कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. तुम्ही त्याच्या अशा गोल चपट्या करू शकता. दुसरी पद्धत दाखवते. ही दुसरी पद्धत. आता तिसरी पद्धत पाहूया. सर्वप्रथम कुकरमध्ये तेल घ्यायचे. तेल तापलं की आपल्याला त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपल्याला त्यात घालायचा कढीपत्ता, हिंग, हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तोंडल्याच्या फोडी. व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपल्याला यात घालायचे चवीप्रमाणे मीठ, काळा किंवा गोडा मसाला 1.5 टीस्पून, चवीप्रमाणे लाल तिखट घालूया, गूळ, सगळ्यात शेवटी दाण्याचं कूट घालूया. मिक्स करूया. साधारण अर्धी वाटी आपल्याला यात पाणी घालायचे. मिक्स करूया. कुकरचं झाकण लावून आपल्याला आता 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. गॅस हाय फ्लेमवर ठेवावा. दोन शिट्ट्या झाल्यात आता गॅस बंद करूया. कुकरची वाफ गेलेली आहे. आता झाकण उघडून पाहूया. आपली भाजी तयार आहे. कुकरमध्ये भाजी करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की वेळ वाचतो, त्यानंतर आपल्याला भाजीला सतत हलवत राहायची गरज पडत नाही. मुख्य म्हणजे त्यातली जीवनसत्व तशीच टिकून राहण्यास मदत होते आणि गॅसची बचत होते. तर अतिशय झटकन अशी होणारी ही चमचमीत तोंडल्याची भाजी तयार आहे. गरम गरम पोळीसोबत ही तोंडल्याची भाजी खूप छान लागते. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.